नमस्कार, मी गौरी किरण आणि बोलते तारेच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजच्या आपल्या भागात असे काही पाहुणे भेटायला आलेले आहेत ज्यांनी तुमच्या आमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित एक सिनेमा आणलाय आपल्या भेटीला आणि सिनेमाचं नाव आहे बघतोस काय मुजरा कर. चला तर मग स्वागत करूया आजच्या आपल्या पाहुण्यांचं. आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहे जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव आणि हेमंत ढोमे. तुम्हा तिघांचंही बोलते तारेमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. सो फायनली आता 3 तारखेला शिवगर्जना होणार असं आहे. किती एक्सायटेड आहात तुम्ही सगळे? खूप जास्त एक्सायटेड, नर्वस. काय रे, लेखक दिग्दर्शक तू असल्यामुळे आम्ही एक्सायटेड, तू नर्वस आहे. पण खरंच हेमंत, तुला खरं तर पहिला मुजरा करावा असं वाटतो मला. म्हणजे हा विषय निवडणं आणि त्याच्यावर एक सिनेमा बनवणं हाच एक मोठा टास्क होता. पण मग पहिली तुतारी जी म्हणतो ना आपण, ती कधी वाजली तुझ्या हृदयात की हा सिनेमा करायचा किंवा हा विषय मला पाहिजे? खूप दिवस डोक्यात होतं. पण खरं आपण म्हणतो ना की इन्स्टिगेट होणं, की इथनं आपल्याला असं वाटणं की हा विषय आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, ते झालं UK मध्ये. मी राणीचा जो खरा महाल आहे तो बघायला गेलो होतो. मी तिकडे शिकायला होतो मास्टर्स करायला आणि मग थोडेफार पैसे जमले त्याच्यानंतर त्याचं ते तिकीट वगैरे काढून मी आत गेलो फिरायला. आणि तिथे गेल्यानंतर मला असं दिसलं की त्यांच्या राणीची बेडरूम त्यांनी दाखवली आणि जी 1234 सालची होती. आणि आपले राजे तर म्हणजे 350 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. त्यांनी जे दाखवलं ते साधारणपणे 701 वर्षापूर्वीचं, 800 वर्षापूर्वीचं दाखवलं. सो ते लोक जर इतकं छान टिकून ठेवू शकतात, आणि बरं असंही नाही आहे की त्यांचा काहीतरी लढलेला इतिहास आहे वगैरे, का त्या पॅलेसनी काही तोफा झेलल्यात वगैरे, काही संबंधच नाही आहे. नुसतं बांधलंय आणि ठेवलंय आणि दाखवतायत की ही बेडरूम, इथे राणी बसायची, इथे हे व्हायचं ते व्हायचं. आपल्याकडे तसं काही राहिलेलंच नाही. म्हणजे हा जो विलिंगनेस आहे, पॉलिटिकल असेल आपला सुद्धा असेल, की आपण नाही गोष्टी जपून ठेवू शकत. सो तिथनं असं वाटलं की यार आपल्या राजाची बेडरूम का नाही बघायला मिळते आपल्याला. सो तिथून हा विषय सुरू झाला आणि हळूहळू करत स्मारकाचा मुद्दा किंवा ह्या सगळ्या गोष्टी पॅरेलली घडत होत्या आणि मग त्या स्क्रिप्टमध्ये आल्या आणि मग आत्ता ती वेळ आली की सिनेमा येतोय. जितू दादा, तुला विचारायचं आहे, सिंहगडला जे तुझं भाषण झालं म्हणूया आपण म्युझिक लॉन्चच्या वेळेला, तर त्यावेळेला या विषयासंदर्भातली तुझी तळमळ, तुझी आस्था कळली, पण तरी या गोष्टीला तू पर्सनली किती रिलेट करतोस आता किंवा या विषयाला? या विषयाला म्हणजे मला असं वाटतं की आपण जे कुणी, आपण कुठूनही आलेला असेल माणूस, म्हणजे माझे पूर्वज हे राजस्थानात नाही इथे आले, कुणाचं तरी कुठून आले असतील, मुळात आपण जे आहोत इथे, आर्य कुठून आले, आपण त्या परिस्थितीशी एकदा थायलंडमध्ये गेल्यानंतर आपण सगळं कापून खाप असं म्हणतो ना, म्हणजे थँक्यूला. कारण आपण तिकडे काही दिवस, कोल्हापूरला गेल्यानंतर आपण काय खाल्लास की नाही, पांढरा रस्ता, तांबडा रस्ता, हे आपोआप आपल्या तोंडात येते. हे कशामुळे येतं? तिथल्या माणसांची लागण होते आपल्याला. तशी महाराष्ट्राची एक लागण, मराठी माणसाची एक लागण प्रत्येक व्यक्तीला झालेली आहे. अशी अनेक माणसं आहेत महाराष्ट्रात जी स्वतःला मराठी समजतात, पण आज असं आहे की हा ब्राह्मण, हा मराठा, हा शूद्र, हा काहीतरी दलित, हा काही, अरे बापरे, म्हणजे आपण थांबतच नाही आहोत. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एकत्र घेऊन ते मंत्रिमंडळ चालवतो, तो ते जे स्वराज्य होतं, ते काहीतरी काही 18 पकड जातींचा महाराष्ट्र आहे ना. त्यात काही त्यांनी हे नाही सांगितलं फक्त की हाच माझा मावळा आणि तोच माझा, नाही, त्यांच्याकडे अफजल खानाचा कोथळा ज्याच्याने फाडला ते वाघनखं बनवून देणारा माणूस मुसलमान होता. मग हे का नाही आपण सांगत राजांचं? आणि बरं, आपण दर शिवजयंतीला जय भवानी जय शिवाजी असं म्हणतो, आपल्याला अंगावर काटा येतो ना जय भवानी जय शिवाजी म्हणताना, पण मग तो अंगावरचा काटा हा फक्त तेवढ्या एका घोषणेपुरताच का मर्यादित आहे? त्यांच्या गडकिल्ल्यांचा तिकडे का होणार? मला कोणीतरी सांगितलं, अरे तुमच्या सिनेमात तुम्ही दाखवले गडकिल्ल्यांवर ते माणसं दारू पित असतात आणि त्याला गुटखा खात असतात, तर तुम्ही दाखवले की तुम्ही त्यांना मारता, तर याच्यामुळे लोक हिंसक होतील. म्हटलं व्हायलाच पाहिजे. जर का कुणी त्या गडकिल्ल्यांवर जाऊन दारू पित असेल, तुम्ही एखाद्या मंदिरात किंवा मस्जिदमध्ये जाऊन दारू प्या, बरं काय होईल? मारतीलच ना त्याला किंवा पोलिसाच्या ताब्यात देतील, व्हॉट एव्हर XYZ. पण राग येईल ना, मला वाटतं तो राग नुसतं फक्त त्या तिथे जाऊन दारू आणि सिगरेट पिणाऱ्या माणसांविषयी फक्त राग असून चालणार नाही, तर तो राग हाही पाहिजे की या किल्ल्यांवर नावं कशी काय लिहिली जातात. ते काय तुमच्या बापानं बांधलेलं काय तुम घर आहे का ज्याच्यावर तुम्ही? खरं तर आपल्या बापाने बांधलेलंच घर आहे, पण ते काय आपण कसं ठेवलं पाहिजे? ते असे अनेक मुद्दे यांनी त्याच्यातनं मांडलेले आहेत. पण आता सी काय ना, आम्ही कलाकार आहोत. कोणी म्हणतं तुम्ही काय करणार स्मारकांसाठी? आम्ही कलाकार आहोत, आम्ही हा मुद्दा तर मांडलाय की नाही? बरोबर. आणि इथून पुढे जे शक्य असेल आम्हा तिघांना आणि आमच्या मधल्या प्रत्येकाला आम्ही करू. आणि ते तुला विचारावं असं वाटतं, तू कसं पाहतोयस या सिनेमाकडे पर्टिक्युलरली? म्हणजे आपण म्हणू शकतो की एक तरुणाई
म्हणून तुझे कदाचित आधी वेगळे विचार असतील किल्ल्यांबाबत किंवा कशाबाबत, आणि आता काय बदल झालाय तुझ्या? खूप बदल झालाय. आधी मी गड जेव्हा बघायला जायचो किंवा काय, खंत होती मनामध्ये की हे होते ते खूप चुकीचं आहे, पण तो विचार तेवढ्यापुरताच होता. आणि आत्ता मला अजून जास्त जबाबदारीची जाणीव वाटेल की हे हा खरंच एक ही समस्या आहे आणि त्याच्यावरती तोडगा निघाला पाहिजे. आणि हे जे ग्रुप्स आहेत त्यांच्याबरोबर राहून त्यांना काहीतरी मदत नक्कीच केली पाहिजे त्यांना. आणि ती प्रत्येकाला, मला जशी माझी कोणी सांगितलं नाही, कोणी शिकव न शिकताच मी शिकलो की जी जाणीव मला झाली माझी ती प्रत्येकाला व्हायला पाहिजे हे मला वाटतं. या गप्पा अशा चालू ठेवूया आपण, मात्र त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बोलते तारे.